आपण आता बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या करूया। त्यासाठी लागणारे साहित्य, साबुदाणा 1/2 किलो, बटाटे 1/2 किलो, बारीक मीठ, लाल चटणी आणि जिरे। पहिल्यांदा आपण साबुदाणा भिजवून घ्यायचा। हा साबुदाणा भिजवलेला आहे, कसा बारीक झालेला आहे बघा, असा काही सुद्धा त्यात राहिलेलं नाही। बटाटा आता हे साबुदाणा थोडा आपल्याला वाफवून घ्यायचा, त्याच्यामुळं आपल्या चकल्या चांगल्या खुसखुशीत होतात। नंतर हे मिक्स करायचे। चला तर मग आता आपले बटाटे शिजवून झालेले आहेत। आता आपण साबुदाण्याला एक वाफ द्यायची, त्यासाठी आपल्याला एक पातेली लागल। इतक्या पातेल्यात 1 लिटर पाणी ओतायचं, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि एक ताट घेऊन ताटाला तेल लावायचं। तेल लावल्यानंतर चाळणीत ताट ठेवायचं आणि साबुदाणा टाकून झाकून घ्यायचं। जास्त उशीर जास्त शिजून द्यायचा नाही, फक्त एक वाफ द्यायची, कलर बदलल असा। हे बघा आपला साबुदाणा खूप छान वापरलेला आहे। आता बटाटा पण छान मध्ये छान किसलेला आहे, आपलं चांगलं दोन्ही पण वाफलून झालेलं आहे। आता आपण याच्यात मीठ टाकू। चला मीठ टाकून झालेलं आहे आता आपलं। आता याच्यात आपण लाल चटणी टाकू। ही चटणी उपवासाची आहे। थोडीशे मिरे, आता हे आपण सर्व एक जीव करून घेऊ, याचा मिक्स करून छान पैकी। छान कलर आलेला आहे। जिरी वगैरे टाकल्यामुळं त्याचा वास पण छान यायला लागलेला आहे। आता आपण याच्या चकल्या बनवून घेऊ। चला तर मग आपण आता चकल्या बनवायला सुरुवात करू। हे बघा किती छान पडतात ना चकल्या, छान गोल, कलर पण छान आला आहे। आपल्या चकल्या तयार आहेत, तुम्ही पण करा आणि कमेंट करून सांगा कशा कशा लागतात, कशा झाल्यात, झाल्यात काय छानच झाल्यात म्हणा। चला आपण या चकल्या आता कडक उन्हात वाळवून घेऊ। बघा आता ह्या आपल्या चकल्या छान वाळल्यात, आता एकदम कडक छान वाळल्यात। आता आपण ह्याला का नाही तळून बघू कशा होतात ती। आपण थोडासा गॅस लांब करू त्याला। खूप खूप सुंदर चकली आलेली आहे आणि चारच्या चहा बरोबर तर खायला का नाही, एकदम छान चवच वेगळी आहे चकलीची नंतर तर।